समाजातल्या गावातल्या लोकांना मी सांगेन की जर कोणी ॲट्रॉसिटीचा खोटा रिपोर्ट देऊन ब्लॅकमेल करत असेल तर तुम्ही देखील डायरेक्ट रॉबरीची कंप्लेंट त्याच्या क्रॉसमध्ये द्यायची. गळ्याला चाकू लावला, चेन हिसकली, पैशा खिशातले हिसकले, अशा प्रकारे जर तुम्ही तक्रार दिली तर झकभरून ॲट्रॉसिटीची कंप्लेंट मागे घेतो. हे सगळे पहिले समजून घ्या. कोणी याच्या पुढे जर खोटी ॲट्रॉसिटी दिली तर त्याच्यावर रॉबरी टाकायची, म्हणजे टाकायची, आणि कोणता ठेणेदार घेत नाही मग ते आम्ही त्या ठिकाणी पाहू. क्रॉस कंप्लेंट दिल्याशिवाय त्या ॲक्टर रॉबरीमध्ये 3 महिने जमात होणार नाही, तुमची ॲट्रॉसिटी तात्काळ जमात होईल. आणि म्हणून आता इथं शिवसेनेचे पदाधिकारी आहेत की सगळा मराठा समाज, मी सगळ्यांना सांगतो, आमच्या इकडे पण अशी काही गावं होती की ज्या गावामध्ये एखादा समाज कमी असला तर त्याच्यावर अन्याय करायचे, तुटून पडायचे, मारामाऱ्या करायचे, दंगली करायचे. आमच्याकडची अशी बरीच गावं होती. आम्ही आजूबाजूच्या 25 गावच्या सगळ्या मर्द पोरांची टीम तयार केल्या, गावगाव शाखा केल्या. तुम्हाला सगळ्यांना माझं आव्हान की अशा प्रकारे जर कोणी आपल्यावर अन्याय करत असेल आजूबाजूच्या 25 गावची टीम तयार करा, आणि ज्या दिवशी असं अन्याय होईल 25 गाव तुटून पडा. मग तो कोणाची माजमस्ती या ठिकाणी शिल्लक राहते. आणि जर भविष्यात पुन्हा हा प्रकार झाला तर मी स्वतः 10,000ची फौज घेऊन या ठिकाणी येईन, आणि जे काय असे भांगडी करतील त्यांना एका फटक्यात सरळ करेल. जीप छाटायचं सोडा संजय गायकवाड, प्रसिद्धीसाठी काही भराळायचं, लोक काय येड आहेत का काय? एकनाथ शिंदेनी काय काय आमदार पाळलेत हे याचं उत्तम उदाहरण आहे. गोळ्या संपल्यात का काय पहिलं विचारा. आज बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांना खामगावमध्ये जातीवाद्यांनी मारलं, तिथं येऊन 10,000ची फौज घेऊन येतो, क्रॉस केस करा, ॲट्रॉसिटीला क्रॉस केस करा. त्यावेळेस काय काय तुम्ही दिवे लावले महाराष्ट्राला माहीत नाही काय? दलितांवरती हल्ले होताना तुम्ही क्रॉस केसची भाषा करता, आणि त्याची माफी तुम्ही आतापर्यंत मागू शकले नाहीत. कुणीतरी चिठ्ठी दिली लिहून म्हणून वाचून दाखवता मीडियामध्ये प्रसिद्धीसाठी, आणि आयरा गायरांना तू खैराला धमकी देता काय? जरा नीट रा. जीप छाटायची भाषा किती हास्यास्पद आहे. जीप छाटायचं सोडा संजय गायकवाड, राहुल गांधीच्या केसाला जरी टच केलं ना तरी हा दीपक केदार तुम्हाला 1 कोटी रुपये जमा करून देईल. काय नाटकं सांगायला लागले? त्यांच्या गेटपाशी फिराकलात तरी तुमच्या छातीमध्ये किती गोळ्या घुसतील याचा तरी भरोसा आहे का? काय संरक्षण आहे, देशाची काय यंत्रणा आहे? आणि जीप छाटायची भाषा ही नौटंकी सोडा. तुम्ही आंबेडकर विरोधी आहेत हे पूर्ण बुलढाण्याला माहीत आहे, आणि काँग्रेसवाल्यांनी त्यांना सिरियस घेण्याची गरज नाही. हे फक्त प्रसिद्धीसाठी स्टेटमेंट देणारे गोळ्या संपलेले आजारी असलेले लोक आहेत. जीप छाटायचं सोडा, तुम्ही केसाला फक्त हात लावून या.